नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी रद्द करून महापौर तसेच आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. 1 ऑक्टोबरला महापौर वाकळे यांनी स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभा बोलवली. यामध्ये विपुल शेटिया, राजेश कातोरे, मदन अडाव, संग्राम शेळके आणि रामदास आंधळे यांची नावे सुचवली गेली. या नावांना महापौर वाकळे यांनी ऑनलाईन सभेत मान्यता दिली. सचिवांना पाठविलेल्या पत्रात शेख यांनी स्वीकृत सदस्य निवडीचा 1 ऑक्टोबरचा ठराव क्रमांक 3 विखंडित करून निवड झालेल्या सदस्यांना अपात्र ठरवावे. आयुक्तांनी ठराव विखंडित करण्यासाठी शासनाने शिफारस करण्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. नगर सचिवांकडून स्वीकृत सदस्य निवडीसाठी 23 जानेवारी 2019 रोजी प्रस्ताव पाठविले असताना महापौर वाकळे यांनी सभा बोलवण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी त्यांना सदस्य पदावरून अपात्र ठरवावे, तसेच कायद्यातील तरतुदीनुसार सदस्यांची निवड करण्याबाबत विशेष सभा आयोजित करून शासनानं आयुक्तांना आदेश द्यावे, अशीही मागणी शाकिर शेख यांनी केली. 23/1/2019 रोजी नगर सचिव कार्यालयाने महापौर यांच्याकडे प्रस्ताव सादर करून 5 सदस्य निवडण्याबाबत त्यांनी कळवले, परंतु महापौर बाबासाहेब वाकळे यांनी 2020 पावेतो त्या अहवालावर कुठल्या प्रकारची कार्यवाही केली नाही. तत्कालीन आयुक्त तथा जिल्हाधिकारी श्री राहुल त्रिवेदी यांच्या आयुक्त पदाचे त्यांच्याकडे परत पदभार असताना 5 सदस्यांची निवड करण्याबाबतची विशेष सभा बोलवण्यात आली. त्या सभेमध्ये त्यांनी 5 सदस्यांना अपात्र करण्याबाबत शिफारस केली. महासभेने ते शिफारस मान्य करून सदरचे अर्ज फेटाळले गेले. ते फेटाळल्यानंतर नुकता 2020 मागच्या महिन्यात विद्यमान आयुक्त व महापौर यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून ज्या उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आले त्यांनाच पात्र ठरून नामनिर्देशनद्वारे सदस्य म्हणून निवड केलेली आहे. तरी मी मान्य शासनाचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे सर तक्रार करून आयुक्त आणि महापौर यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत विनंती केली आहे. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.